नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्या मित्रांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इतिहास इतिहासविद्यातील असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे प्रश्न तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये पाहायला मिळायला असेल याआधी जे जे महाराष्ट्र शासनाने परीक्षा घेतल्या त्या त्या परीक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळाले असतील तसेच हे तसे प्रश्न येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाहीत आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कामी पडतील आणि तुमचा मार्क वाढण्यासाठी तुमची हे मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर पाहू आजचे काही महत्वाचे असे इतिहास विषयाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा जर तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं नसेल तुम्ही जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्हाला जर या व्हिडिओचं नोटिफिकेशन अजून तुमच्या मोबाईलवर मिळालं नसेल तर लगेच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाल अक्षर तुम्हाला सकप्रा हे नाव दिसत आहे या नावावरती क्लिक करा या नावावरती क्लिक त्याच्या बाजूला तुम्हाला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल ज्या या चॅनलवरती जे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करतो आजचा असे काही महत्त्वाचे प्रश्न त्याआधी विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती याआधी जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याची जर ते तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला खाली प्लेलिस्ट दिलेली आहे प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट दिलेली आहे तुम्हाला ज्या विषयाचे व्हिडिओ पाहायचे असेल त्या विषयाच्या व्हिडिओवरती त्या विषयाच्या नावावरती क्लिक करा आणि तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ पहा तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा फॉलो करू शकता त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे चला आता विद्यार्थी मित्रांनो पाहोत आजचे आजचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करूत आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो हे जर प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब केल्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करायला विसरू नका आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि याची जर पिडीओ पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की याची पिढीओ तुम्हाला कुठे भेटेल आणि कशी भेटेल चला तर पाहू आजचा पहिला प्रश्न चला पहा आजचा पहिला प्रश्न काय तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रार्थना समाजाबद्दल कोणती बाबी बरोबर आहेत म्हणजे प्रार्थना समाज तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती आणि त्याची स्थापना कुठे झाली आणि कधी झाली हे सगळं तुम्हाला माहीत आहे तर त्या प्रार्थना समाजाब खालीपैकी कोणत्या गोष्टी बरोबर आहेत आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत तर ते तुम्हाला सांगायचे आहेत चला तर पहा एक नंबर प्रार्थना समाजाची स्थापना तडक्कडबंधूंनी केली दोन नंबर प्रार्थना समाजाचे सुबोध पत्रिका हे मुखपत्र होते तीन नंबर वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानले जाते चार नंबर हिंदुत्वाचा प्रतिक प्रगतीचा प्रवृत्तीशी मेळ घालत होते तर विद्यार्थी मित्रांनो तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बी ए बी आणि डी आणि ऑप्शन नंबर सी हे चुकीचं आहे कळालं पुढचा प्रश्न बघा आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जे जनक कोणाला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो स्त्री शिक्षणाचे जे जनक कोणाला म्हटले जाते तर ते म्हटले जाते महात्मा फुले यांना उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा क्रमांक पंचेचाळीस अठराशे च्या उठावास काय कारणीभूत होती म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणाभूत झाले म्हणजे ते उठाव कसं काय झाला अठराशे सत्तावन्न चा उठाव कशामुळे झाला तर खाली बघा पर्याय दिलेला आहे तुम्हाला तर पर्याय क्रमांक एक ढल्यूसीचे आक्रमक धोरण पर्याय क्रमांक दोन सामाजिक व आर्थिक जीवनातील हस्तक्षेप पर्याय क्रमांक तीन सैनिकातील असंतोष पर्याय क्रमांक चार कंपनी काळातील राज्य विस्तार तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ए बी सी डी हे चारही काय आहेत बरोबर आहेत हे चारही गोष्टी याला कारणीभूत आहेत पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सन एकोणीसशे बेचाळीस ची चळवळ अपयशी का झाली तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसची ची जी चळवळ होती ते अपयशी का झाली चला त्याचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक शेहेचाळीस याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार काय असेल पर्याय क्रमांक चार ए बी सी डी हे चारही त्याचे बरोबर आहेत ब्रिटिश ब्रिटिश सरकार पुढे निशस्त्र लोकाचा निभाव लागणे कठीण होती कारण की त्याच्याकडे कोणतीच हत्यारी नव्हती शस्त्रास्त्र नव्हती दारुगोळा नव्हता परंतु इंग्रजांकडे असे सगळं शस्त्रास्त्र होती हत्यारे होती आणि दारुगोळा होती त्यामुळे त्यांच्या समोर आपला निभाव लागू शकत नव्हता गा गांधीजींना त्यांनी अटक केली होती आधी जेव्हा हा हे सहकार चळवळ चालू झाली होती तेव्हा गांधीजीला अटक केली होती सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना याच्यामध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली होती आणि मुस्लिम लीगने या चळवळीस पाठिंबा दिला नव्हता हे चारही कारणे बरोबर आहेत म्हणजे जो उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ए बी सी डी हे बरोबर आहेत पुढचा प्रश्न बघा बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी नगडीत होता तर जो बिहार इथे चंपारण्य सत्याग्रह झाला तो कोणत्या पिकाविषयी झाला तर तो झाला नीळ पिकाविषयी प्रश्ना 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 तर याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन नीळ पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात असे तर विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रह तुम्हाला माहीत आहे याची सुरुवात कोणी केली आहे तर सगळे तुम्हाला माहित आहे पहिला सत्याग्रह कोण दुसरा सत्याग्रह कोण तिसरा कोण चौथा कोण हे चारही तुम्हाला माहीत असेलच तर याचं उत्तर काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार उपरोक्त कशाचंही नाही म्हणजे वरीलपैकी एकही कारण बरोबर नाही पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो हो। सायमन कमिशन कशासाठी स्थापलं होतं तर यापैकी नाही याच्या योजने तिन्ही पर्याय दिलेले आहेत हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत सायमन कमिशनची स्थापना कशा झाली होती तर घटना निर्मितीच्या कारणासाठी झाली होती आणि सायमिन कमिशनर्स नेहरू रिपोर्टला चलन दिलं होतं की तुम्ही एखादी घटना समिती स्थापन करा आणि तुमच्या स्वतःच्या देशाच्या घटना तुम्ही स्वतः निर्माण करा असं श्राम कमिशन म्हटलं होतं पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पन्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकरांना ही पीएच डी पदवी दिली होती तर ती दिली होती कोलंबिया विद्यापीठाने पर्याय क्रमांक तीन कोलंबिया विद्यापीठ त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकार संकटात सापडले होते आणि त्यांचं फार तर तर फार असं नुकसान झालं होतं तरी हे कारण काय अशासाठी आहे तर आझाद हिंद सेना स्थापन करण्यासाठी हे फार महत्वाचं कारण आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बावन संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो हे संमत करण्यात आला होता लाहोर येथील अधिवेशनात पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे लाहोर अधिवेशनला हे संमत करण्यात आलं होता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पण एकोणीसशे वीसच्या च्या असकार चळवळीला काय प्रेरक होते तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन बी आणि सी हे बरोबर आहे सरकारच्या कायद्याने व्यक्ती आणि व्यक्ती घातलेल्या मर्यादा आणि ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष हे दोन गोष्टी काय होत्या या चळवळीला पूरक होत्या म्हणजे हे चळवळीला वाढवण्यासाठी उपयोगी होत्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चोपन्न शाहू माझा काय केले नाही तर खालीलपैकी कोणती गोष्टी हे शाहू केली नाही तर याचा काय असेल प्रश्न क्रमांक चोपन्न चौपन्नचं उत्तर काय असेल तर ते असेल पर्याय क्रमांक तीन सी जे प्रथम सहकार्य करून नंतर क्रांतिकारकांना उघडपणे मदत केली नाही तर त्यांनी अशा कोणत्याच प्रकारची क्रांतिकाराला मदत केली नाही त्यांनी आणि फक्त आणि फक्त सामाजिक आणि शैक्षणिक अशा सुधारणा केलेल्या आहेत पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचावन्न स्वामी दयानंदनाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो असे वर्णन कोणी केलेलं आहे तर भगिनी निर्विदिता यांनी याच असं वर्णन केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा ज्योतिबा फुले बाबत काय खरी नाही तर विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती आहे तर याचं उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक छप्पन तर याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक किती येईल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार वरील विधाने खरी आहेत हे चारही विधाने काय आहेत खरी आहेत कळालं पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सत्तावन्न पंडितारामाबाई बद्दल कोणती विधाने बरोबर आहेत तर पंडितारमाबाई यांच्याबद्दल जे खाली विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए बी सी हे विधाने बरोबर आहेत आणि डी हे चुकीचं आहे तर ते संस्कृत भाषेत निषाण नव्हत्या हे बरोबर आहे त्यांचा वेद ते, ते वेदावर प्रवचन देत होत्या दे बरो हे बरोबर आहे आणि त्यांनी शेवटी शेवटी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला हे पण बरोबर आहे म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न पुणे करारातील कोणत्या विधाने बरोबर आहेत तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न त्याचं उत्तर असेल ए आणि सी प्राय क्रमांक ए आणि सी हे बरोबर आहेत महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये हे करार झाला होता अस्पृश्यासाठी राखीव जागीव देण्यात आला होता तर याचं हे बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकोणसाठ गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे जे पर्याय क्रमांक एक दोन तीन हे तीनही बरोबर आहेत म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक साठ बघा लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहा मध्ये स्थापन झाली तर कोणती संघटना स्थापन झाली विद्यार्थी मित्रांनो तर ती झाली मुस्लिम लीग आणि याची स्थापना कुठे झाली तर ढाका इथे बांगलादेशी यांची स्थापना झाली पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर याचं असल उत्तर पर्याय क्रमांक तीन वरील सर्व हे सगळे जे दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक दोन तीन चार चारी हे त्यांच्या बाबतीत खरे आहेत पण याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बासष्ट लॉर्ड कर्जरने बंगालची फाळणी कशासाठी केली तर विद्यार्थी मित्रांनो बंगालची फाळणी कशासाठी केली होती तुम्ही जर वाचलं असेल तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ए आणि सी प्रशासनाच्या सोयीसाठी आणि भाषिक प्रांत ओरिसा आणि बंग बिहार यांना वेगळं करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे याची फाळणी करण्यात आली होती तर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो सायमन कमिशन तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कधी आलं तर भारतामध्ये दोन वेळा चालतं एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस हे दोनदा सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि त्यांनी जे शिफारशी केल्या होत्या तर हे वरीलपैकी सर्व हे ऑप्शन बरोबर असेल तर पर्याय क्रमांक एक, एक दोन एक 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 दो तीन हे तिन्ही पर्याय त्यांचे बरोबर आहेत तिन्ही शिफारशी त्यांनी काही अंशी केल्या होत्या पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौसष्ट काँग्रेसने सायमन कमिशनला निषेध काय केला तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता म्हणून त्यांनी त्याला विरोध केला याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक चौसष्टचा एक नंबर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पासष्ट ब्रह्मोत्तर व सत्ताशोधक समाजाच्या चळवळीचा फरक कोणता तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पासष्ट ऑप्शन नंबर दोन ए आणि सी ए आणि सी याचं हे बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहासष्ट गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केल्या तर महात्मा गांधींनी जे सत्याग्रह सभा चालू केला होता त्यालाच आपण असहकार चळवळ म्हणतो कायदेभंग चळवळ म्हणतो ते कशासाठी केला होता तर मिठाचा सत्याग्रह म्हणजे त्यांनी जे सारामंदी चळवळ केली होती मिठाची चळवळ केली होती दांडी इथे मीठ आपल्या हातात घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं होतं तर त्यास हे काय म्हणतात सत्याग्रह सभा हे बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सदुसष्ट क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता म्हणून हे क्रिप्स योजना काँग्रेसने नाकारली पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक अडुसष्ट घटनाचा कालानुमय क्रम लावा म्हणजे सगळ्यात आधी कोणती घटना घडली होती आणि त्याच्या शेवटी कोणती घडली होती तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर याचं उत्तर असेल क्रमांक चार तर पर्याय क्रमांक चार काय असेल याचं उत्तर असेल ए बी सी डी म्हणजे ज्या क्रमाने दिलेलं आहे त्याच क्रमाने ते बरोबर आहेत म्हणजे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ए बी सी डी पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हटले जाते तर महात्मा ज्योतिबा फुले यांना हे म्हटले जाते म्हणून याचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सत्तर मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते तर ते होते सर्वसामान्यांना आर्थिक विवेचेतून सोडवणे मीटावर जे जाचक कर लावले होते ते कर नाहीशी करण्यासाठी दांडयात्रा महात्मा गांधीने काढली होती पुढचा प्रश्न बघा अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली तर विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेमधल्या आणि कॅनडातील लोकांनी जी संघटना स्थापन केली त्या संघटनाला गदर पार्टी असे म्हणतात तर याला काय म्हणतात गदर पाटी त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीत काय खरी आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बी सी डी एफ त्यांनी फॉर्गुशन कॉलेजची स्थापना केली का तर नाही केली फॉर्गुशन स्थापना दुसऱ्या व्यक्तीने केलेली आहे बाकीचे मात्र ऑप्शन त्यांच्यासोबत मॅच बसतात त्याच्यामध्ये फक्त एक ई बसत नाही मार्किंगली उत्तर हे त्यांना म्हटलं जात नाही म्हणून हे दोन पर्याय चुकीचे असतील बाकीचे पर्याय बरोबर असतील कळालं पुढचा प्रश्न बघा स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट का होते तर स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट का होते तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कायदे मंडळात प्रवेश करणे आणि पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवणे हे गदरपातीचं लक्ष होतं आणि गदर्पातीची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे तेवीस साली हे तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल पुढचा प्रश्न बघा मुडियन समितीची का नेमण्यात आली होती जी मुडियन समिती होती ती का नेमण्यात आली होती तर ती नेमण्यात आली होती द्विदल राजपतीच्या चौकशीसाठी तर ही कशासाठी नेमली होती द्विदल राजपद्धतीच्या चौकशीसाठी नेमली होती म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचाहत्तर स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही तर विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणी केली तर आंबेडकरांनी केली तर हे बरोबर असेल पर्याय क्रमांक एक बरोबर असेल पुढचा प्रश्न बघा पुढचा पर्याय बघा जनता या मुखाचे म्हणजे जनता हे जनता या पक्षाचे मुखपत्र होते तरी हे चुकीचा असेल पुढचा बघा काबड कष्ट करण्याचे हित पक्षाने जोपासले हे बरोबर आहे एकोणीसशे सदुसष्टच्या प्रांतिक निवडणुका त्यांनी लढवल्या हे सुद्धा बरोबर आहे पक्षात अखिल भारतीय शेड्युलकास्ट मध्ये सामील करण्यात आला हे सुद्धा बरोबर आहे पण याच्यामध्ये चुकीचं काय आहे तर ऑप्शन नंबर बी चुकीचं आहे म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक हे चुकीचं आहे म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली तर त्याचं उत्तर असेल तुर्कस्तान तुर्कस्तानचा जे खलिका प्रमुख असता त्याला पाठिंबा देण्यासाठी भारतामध्ये खिलाफत चळवळ चालू करण्यात आली आणि त्याला राष्ट्रीय काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता महात्मा गांधींनी त्यांना हा पाठिंबा दर्शवला होता पुढचा प्रश्न बघा जे एल मिल विन्सर याच्या लिहिल्याने प्रवाश झालेले समाजसुधारक कोण तर विद्यार्थी मित्रांनो यांचा प्रभाव कोणावर हो पडला होता तर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर हा यांचा प्रभाव पडला होता पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे दोन मध्ये सरकारी नोकऱ्यात मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्याचा जा क्रांतिकार निर्णय कोणी घेतला तर त्यांनी हे छत्रपती शाहू महाराजांनी हा निर्णय घेतला एकोणीसशे दोन साली हा निर्णय झाला आणि निर्णय त्यांनी जाहीर कुठून केला तर इंग्लंड इथून त्यांनी हा निर्णय जाहीर केला याबाबत प्रश्न मागे एका परीक्षेमध्ये पडला होता पुढचा प्रश्न बघा भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजे देण्याची तरतूद कोणत्या शुदा, सुधा सुधारणा कायद्यात करण्यात आली तर उत्तर असेल पर्याय एक अठराशे ब्याण्णव इथे जरा प्रिंट मिस्टेक झालेली आहे मराठीमधून पण इंग्लिशमध्ये बरोबर आहे तर उत्तर असेल अठराशे ब्याण्णवच्या कायद्यानुसार कळलं पुढचा बघा प्रश्न क्रमांक ऐंशी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये माणगाव इथे अस्फुशाची परिषद कोणी भरवली तर जी जी परिषद भरवली होती तर ती भरवली होती छत्रपती शाहू महाराजाने याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराज पुढचा प्रश्न बघा आणि विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न चला तर पाहू आजचा शेवटचा प्रश्न तुम्हाला काही नद्या दिलेल्या आहेत आणि त्यांची उगमस्थाने दिलेल्या आहेत तर चला सांगा भाऊ गोदावरी नदीचं स्थान कोणता आहे तर ते आहे त्र्यंबकेश्वर आणि कुठं आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या टेकड्यावर पुढचा प्रश्न बघा भीमा भीमाचं कुठं उगम झालेलं आहे तर भीमाचा भीमा उगम आहे भीमाशंकर जे की पुण्याच्या जवळ आहे कृष्णा कृष्णाचा उगम कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो तर कृष्णा नदीचा उगम आहे महाबळेश्वर इथे त्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आणि आता उरला काय पूर्णा पूर्णाचं कुठं आहे मग गावेलगडला आता हे जे योग्य जोड्या आहेत ते जुळणारे पर्याय कोणते आहे तर ऑप्शन नंबर दोन हे योग्य पर्याय आहे तर काय विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय असे महत्वाचे पंचवीस असे प्रश्न पाहिलेले आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पडू शकतात तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो वरील सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मी इथे दाखवत आहे तुम्ही ते टेक करू शकता चेक करून घेऊ शकता किंवा टॅली मारू शकता सगळ्या प्रश्नाचे उत्तरे मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत दिलेली आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सगळ्या मित्रांना शेअर जरूर करायला विसरू नका जर तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केला तर मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे अशाच प्रत्येक विषयावर तुम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेन आणि तुमची चांगल्या पद्धतीने येणाऱ्या परीक्षेची येणाऱ्या मेगाबद्दलची तयारी करून घेईल जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल अक्षरमध्ये तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसत आहे त्यावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसोबत जॉईन व्हा आणि सोबतच नोटिफिकेशन बेललासुद्धा क्लिक करा आणि या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलच्या लिंकवर जर तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला तिथे याची पी डी एफ मिळून जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटतो पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूत पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र